किंवा झालं दुसरा काय भानगडत नाही. प्रसाद मालक तुम्ही आज आलाय निवडणूक भीमा कारखान्याचे का राजन पाटलाच्या कुटुंबाचे हेच कळायला मार्ग नाही आहे. आमच्या पोराला बाळ म्हणते ती, अरे आम्ही पाटील आहो, याला माहितीच नाही आहे पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधी उडी बाळ असते ती बेटे मला तुझ्या एवढी. आणि त्याचा आम्हाला स्वाभिमान आहे. आमच्या पोरांना बाळ म्हणते आणि तू आमच्या पोरांना भीती घालतोय. वयाच्या 17व्या वर्षी 302 ची कलम भोगणारी आमची पोर आहे ती. त्यांना विषय नाही कारखान्याचा, विषय नाही काय बोलायचा, म्हणून करता अशा प्रकारच्या टिप्पण्या करण्याचं काम काही मंडळी करतायत त्याच्यामध्ये फारसे मी बोलणार नाही. पाटीलांनी सांगितलं आणि पाटील असल्यामुळं त्यांनी सांगितलं यांची दोन पोरं प्रचारात आहेत आमच्या नेत्याची. त्यांनी सांगितलं की आमच्या पोरांना लग्नाच्या अगोदरच पोरं झालेली आहेत. सांगितलं का नाही? आजच्या सभेमध्ये सांगितलं. आणि एवढंच नाही तर आम्हाला त्याचा अभिमान आहे म्हणून सांगितलं. मला त्याचा स्वाभिमान आहे. लग्नाच्या अगोदर स्वतःच्या पोरांना आधीच पोरं झाल्यात असं सांगणारा असंस्कृत विकृत मनोवृत्तीचा माणूस हा भीमा कारखान्याचा नेता म्हणून तुम्हाला चालणार आहे का? हा एक प्रकारे महिलांचा सुद्धा अपमान आहे. आणि अजून सांगितलं लग्नाच्या अगोदर झालेली जी पोरं आहे ती आता तुमच्या वयाची असतील म्हणून सांगितलं. म्हणजे यांची लग्न साधारण 24-25 झाली असतील. त्याच्या आधी समजा 18 पासून सुरू झाला असेल तर एक 10-15-20 झाली असतील. का बाळू त्यांना सुरू केलं होतं काय माहिती? का बापच पोरांच्या नावावर बिलं फाडत होता काय माहिती? वयाच्या काळात लग्न झाली त्याच्या अगोदर त्यांच्या पोरांना पोरं झाली आणि ती पोरं आता तुमच्या वयाची झाल्यात. म्हणजे ही बिलं जी आहे ती ही स्वतःच बिल पोरांच्या नावावर भरावं लागलाय. काय नेते, मोह तालुक्याच्या जनतेच्या संवेदनशील त्या सहनशीलतेची मलाच केव यायला लागली. असला नेता मोहोळ तालुक्याला 3 वेळा आमदार म्हणून निवडून दिला असला नेता जो आहे ह्या मोहोळ तालुक्याच्या बोकांडी बसला. हा बोकांडी मोहोळ तालुक्याचा असला घाणेरडा विकृत मनोवृत्तीचा असा माणूस जर आमच्या मोहोळ तालुक्यात असेल तर आम्हाला तालुक्याचा म्हणून लाज वाटेल. पाटील म्हणून घ्यायची लाज वाटेल. अण्णा सांगायचं लाज वाटेल. आम्हाला लाज वाटावी लागेल. असा नेता तुम्हाला भीमाच्या बोकांडी चालेल का?